नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असाल्लाच हवं तर आज आपण कैरीपासून एक मस्त चटकदार अशी एक रेसिपी किंवा चटणी बनवतोय आहे ही रेसिपी खूप म्हणजे खूप मस्त होते आता सध्या उन्हाळा सुरू आणि कैऱ्यांचा मोसम देखील सुरू आहे आणि ह्या मोसममध्ये किंवा ह्या सुद्धामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं म्हणूनच मी आज तुम्हाला सर्वांसाठी आजीची एक रेसिपी घेऊन आले त्यामध्ये बघा इथे मी कच्ची कैरी घेतली होती ती स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घेते तुम्हाला हवी असेल तुम्ही याच्यामध्ये सालीचा देखील वापर करू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या कैरीची संपूर्ण साल जी आहे ती काढून घेतलेली आहे तर आता आपण ही जी कायरी आहे ती खिसून घेणार आहोत त्यासाठी इथं मी मोठ्या खिसणीचा वापर करते बारीक खिसणीचा वापर नका करू थोड्याशा मोठ्या खिसणीचा वापर करा त्यामुळं तो आंब्याचा जो काही किंवा कैरीचा जो काही किस आहे ना तो छान असा मोठा मोठा पडतो बऱ्याच आपल्याला उन्हाळ्यामध्ये भाज्या खायला नकोशा होतात त्यावेळी काय त्या चटपटीत म्हणून आपल्याला ही रेसिपी करू शकतात माझी सगळ्यात फेवरेट अशी ही आजीची रेसिपी आहे मी सारखी जेव्हा उन्हाळ्यात तेव्हा ही बनवायला लावते मग आज घरी घरामध्ये होती तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत देखील ही रेसिपी शेअर करावी तर इथं बघा हा सगळा किस जो आहे तो माझा खिसून झालेला आहे मी तुम्हाला दाखवू देखील की हा कीस बघा मला छान असा मोठा मोठा पडलेला आहे तर अशा पद्धतीनं हा बारीक अशी कैरी ही खिसून घ्यायची आता ही सगळी संपूर्ण खिसलेली कैरी मी एका बाऊलमध्ये काढून घेतले यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे मोठे चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ वापरते तुम्ही इथं बारीक गुळ खिसून देखील वापरू शकता किंवा गुळ पावडर वापरली तरी देखील चालू शकेल कैरी जर फार आंबट असेल तुम्ही थोडासा गुळाचा जास्त वापर करा माझी कैरी तर साधारण मीडियम होती त्यामुळे मी दोन ते तीन मोठे चमचे गूळ वापरला त्यानंतर एक मोठ्या चमचे इथं मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे यामध्ये आता मी चवीपुरतं संध्याव मीठ वापरते संध्याव मीठ वापरल्यामुळे मग चटपडी चटणी तयार होते तुमच्याकडे संध्याव मीठ नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साधा मिठेचा वापर करू शकता संध्याव मिठाचाच वापर केला ह्याच्यामध्ये मी साधा मिठाचा वापर केलेला नाही आहे आता आपण हे सगळं लाल तिखट गूळ आणि मीठ हे संपूर्ण सगळं छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर फार वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही ही थोडंसं एका साईडला देखील ठेवू शकता त्यामुळे गुळ सगळा वितळतो आणि म्हणजे सगळा पूर्ण मेल्ट होतो आणि त्यामुळं मग चटपडीत कैरी होते तर इथं बघा मी सगळं छान मिक्स करून घेतले खूप मस्त असा कलर आलेला आहे अशी तरी खाली तरी देखील खूप छान लागते मस्त लागते तर आता आपण ह्याच्यावरती फोडणी देणार आहोत मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण याला फोडणी देण्याच्या आधी अशीही देखील खाऊ शकतो पण मला फोडणी दिलेली चटणी ही खूप आवडते चटणीच्या बऱ्याच प्रकार आहेत आणि त्यामधली सगळ्यात फरक सांगायचं आली तर ही चटणी आहे तर हिला एक पारंपरिक नाव आहे तर हिला तर हिला पारंपरिक भाषेमध्ये तक्कू असं म्हणतात तक्कू चटणीचं नाव आहे हिजं जेव्हा मला आजीनं नाव सांगितलं तेव्हा ते मला फार वेगळं आणि युनिक किती वाटलं होतं पण खाल्ल्यानंतर ती खूप आवडली होती तर त्याला बघा फोडणीसाठी इथं मी तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल छान कडकडीत तापून घ्यायचं त्यामध्ये तर आपण थोडेसे मोहरी घालूयात मोहरी छान फुलायला हवेत मोहरी चांगले फुलले की मग आता आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊयात जिरं मोहरी छान फुलायला हवीत मग त्यामध्ये मी कडीपत्त्याची बारीक पाने घेतली होती ती कट करून घेतलीत हे सगळं छान असं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपण चिमूट भरून हिंग घालायचा फोडणीमध्ये हिंग घातलं ना की खूप छान फोडणी तयार होते आणि अशी मस्त चुरचुरीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या आंब्याच्या तक्कूवरती घालून घ्यायची मी याआधी देखील आधी देखील बऱ्याच कैरीच्या चटण्यांच्या रेसिपी शेअर केली होती पण माझी सगळ्यात फेवरेट अशी रेसिपी म्हणाली तर ही तक्कू आहे तर मस्त अशी फोडणी बसतील आणि अगदी पटकन खायला तयार होणारी जिभेला चव आणणारी उन्हाळ्यात मस्त लागणारी चटपटी जशी आपली कैरीची तक्कू चटणी तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर तुम्ही ही चटणी का हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर पंधरा दिवस ती आरामात टिकते चला तर मग अशाच एका मस्त आणि युनिक रेसिपीसोबत भेटणारच आहोत तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी करून बघा कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका लवकरच एका छान इंटरेस्टिंग आणि नवीन रेसिपी सोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद